विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। जत पालिकेचे मुख्य अधिकारी पाण्याच्या टाकीवर, नगरसेवकांनी दिला पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा। जत नगर परिषदेचा सुरू असलेला रामभरोसे कारभार लवकरच सुधारण्यात यावा। पाण्याच्या टाकीजवळ ऑफिस थाटून बसलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेत बसून कारभार करावा, अन्यथा जत पालिकेस टाळे ठोकू, असा संतप्त इशारा भाजपचे नगरसेवक गौतम एवळे यांनी दिला आहे। जत नगर परिषदेचा कारभार पाण्याच्या टाकीजवळील खोल्यांमधून सुरू आहे, यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा हाल होत आहे। तसेच जत शहरातील नागरिकांच्या दृष्टीने हे गैरसोयीचे आहे। पालिका कर्मचाऱ्यांनाही कागदपत्रांवर सह्यांसाठी पाण्याच्या टाकीखाली ऑफिसकडे वारंवार फेरा माराव्या लागत आहेत। नागरिकांनाही मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करायची असेल तर तिकडेच जावे लागते आहे। मुख्याधिकारी पालिकेत कमी, पाण्याच्या टाकीजवळ जास्त वेळ असतात। नगर परिषद प्रशासनाचा थेट संबंध जनतेशी असतो, त्यामुळे मुख्याधिकारी नगर परिषदेमध्ये उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे। याविषयी अनेक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत, पण अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। पाण्याची टाकी म्हणजे 40 चोरांची गुहा झाली आहे। मुख्याधिकारी या गुहेतून पालिकेचा कारभार चालवत आहेत, तो त्यांनी लवकरात लवकर थांबवावा। मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेत बसून काम करावे, अन्यथा पालिकेला टाळे ठोकू, असा इशारा नगरसेवक ऐवळे यांनी दिला आहे। चला पाहूयात काय म्हणाले आहेत नगरसेवक ऐवळे। नगर परिषद प्रशासनाला प्रशासनाचा कारभार मुख्य मार्गाने चालवण्यासाठी निवेदन दिलेलं आहे। सध्या प्रशासनाचा कारभार हा पाण्याच्या टाकीवरून चालत आहे। पाण्या टाकीवर चालण्याचा निर्णय नेमका कोणाचा आहे काही त्याबद्दल माहिती नाही। नगर परिषदेत जेवढी जागा आहे तेवढी जागा त्या पाण्याच्या टाकीवर नाही। पाण्या टाकीवर फक्त दोनच खोले आहेत आणि तिथं सगळा कारभार शिफ्ट केला जातो आहे। तिथं जागा अपुरी पडत नाही आणि तेवढी मोठी जागा आहे तिथं त्यांची जागा अपुरी पडते असं त्यांचं कारण आहे। मी म्हणतो जर तुम्हाला जागा अपुरी पडत असेल तर गांधी चौकात नगर परिषद मालकीची भली मोठी इमारत आहे, त्या इमारतीत तुम्ही वर्षाभर तुम्ही कार्यालय चालू करा, ते नागरिकांच्या सोयीचं होईल। आता सध्या परिस्थितीत नागरिकांना प्रशासकाच्या मुख्य म्हणून मुख्याधिकारी कोणाला भेटत नाहीत, त्यांनी इथं मुख्य इमारतीत हजर असणं गरजेचं आहे। नागरिकांच्या काही अडे अडचणी असतात, काही शंका असतात, ते विचारायच्या, कोणाला विचारायचे। कर्मचाऱ्यांना सांगितलं असता कर्मचारी म्हणजे साहेब आहे तिथं आहेत, साहेब नेमके कुठं आहेत काय त्यांना माहीत नाही। आणि ते पाण्या टाके म्हणजे 40 चोरांची गुहा झाल्या, तिथं सर्वसामान्य नागरिक जाऊ शकत नाही, काही लोक इथं पडीक असतात, त्यामुळे ते पाण्या टाकीवरील कामकाज बंद करावे आणि नगर परिषदेच्या मुख्य मर्यादेत चालू करावे, अन्यथा गांधी सर्कलमध्ये मोठी जागा आहे तिथं चालू करावे। ह्यासाठी आम्ही 8 तारखेला आम्ही नगर परिषदेत बेमुदत टाळा ठोको आंदोलन करण्याचे निर्णय घेतले आहे। आणि इमारत म्हणजे मुख्य मर्यादेत कारभार न चालू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना गैरसोयीचे होते, कर्मचाऱ्यांचा हेलपाटा वाढत आहे, कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात आहे। दिवसातून 10 वेळा इथं सयानाला साहेबांच्या जायचा, काय किरकोळ काम असलं तर तिथं पाण्या टाकीवर जायचं, काय विचार असलं तर पाण्या टाकीवर जायचं, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जाते। थेट नागरिकाशी काहीच नागरिकाशी मुख्याधिकाऱ्यांचा कसलाही संबंध येत नाही किंवा भेटत नाहीत, त्यामुळे हे सर्व गैरसोयीचे आहे आणि आम्ही निषेध करतो आणि लवकरात लवकर त्यांनी कार्यालय बंद करून मुख्य कार्यालयातून कारभार चालू करावा, अन्यथा आम्ही बेमुदत टाळा ठोकू। जॉकेश अदाटे, जर